नमस्कार, मी सुवर्णा जोशी. नमस्कार, मी रेणुका. आम्ही दोघंही आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. विषय महत्वाचा आहे, त्यामुळे चर्चाही महत्वाची आहे, कारण तेव्हाच उत्तरं मिळणार आहेत. सुरुवातीला बघणार आहोत एक महत्वाची बातमी. आणि बातमी अशी आहे की एमपीएससीची परीक्षा वेळेतच घेतली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. न्यूज 18 लोकमतनं ही पत्ता मुद्दा हा लावून धरलेला आहे या मोहिमेअंतर्गत. आणि तो मुद्दा असा आहे की सरकारची खऱ्या अर्थानं या मुद्द्यामुळे आता सत्व परीक्षा होते का, संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित केलेला मुद्दा आणि यावर वेगवेगळ्या मान्यवरांची मतं देखील आम्ही जाणून घेतोय. पण आता प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणतात जाणून घेऊयात. अंतिम वर्षाच्या परीक्षांप्रमाणेच एमपीएससी बद्दलही सरकारचं धोरण गोंधळलेल्या स्वरूपातल्या आणि सरकारची कुठलीही भूमिकाच यातून दिसत नाही, हे चालणार नाही अशा शब्दात दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एमपीएससीच्या परीक्षा वेळेतच घेतल्या पाहिजेत असं प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे. याआधी अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातली सरकारची जी भूमिका होती तीच भूमिका आता एमपीएससी परीक्षांसंदर्भात घ्यावी लागेल असं प्रवीण दरेकर म्हणत आहेत. गोंधळलेल्या परिस्थितीत आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार असंही त्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. संभाजीराजेंनी अशी भूमिका मांडली की एमपीएससीची परीक्षा होणे जी रविवारी होणार आहे, कारण मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांची भूमिका आहे की परीक्षा झाली पाहिजे. पक्षाची काय भूमिका आहे, तुमची काय भूमिका? नाही, खरं म्हणजे हे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आता आपण बघाल डिस्टन्स एज्युकेशनच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी काय बोजवारा उडाला मुंबई विद्यापीठात आपण पाहिलं आहे. आता रविवारी परीक्षा ही बैठक कधी घेणार, निर्णय कधी घेणार, आणि त्याच्यामुळे परीक्षार्थींना काय पाहिजे याचं नियोजन या ठिकाणी शासनाने करण्याची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवानं असं करताना दिसत नाही. पक्षाची तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं परीक्षा झाली पाहिजे नाही पाहिजे? नेहमी सांगणं आहे की बाबा परीक्षा वेळेत नीट नियोजन करून घ्या. ऑनलाईनवर शक्य असेल तर ऑनलाईनवर तुम्हाला व्यवस्था उभी करता आली पाहिजे. मुंबई विद्यापीठाचा बोजवारा उडाला तसाच उडणार असेल तर परीक्षा घेऊन काय करणार? आणि त्याच्यामुळे समन्वय साधून जी व्यवस्था उभी करण्यात येईल ती करून परीक्षा घ्यायला पाहिजे. राजांनी म्हटलं आहे की परीक्षा जर झाली तर तसे गंभीर परिणाम भोगावे लागतील, परीक्षा नाही झाली पाहिजे. पण तुमचं म्हणणं की परीक्षा झाली पाहिजे नाही, असं नाही. याच्यामध्ये परीक्षा विद्यार्थ्यांची होणं आवश्यक आहे. परीक्षा न घेताच त्या ठिकाणी मार्क्स देण्यापेक्षा जर परीक्षेची व्यवस्था करता येत असेल तर ठीक आहे, आणि नसेल तर यातला मधला मार्ग काढून विद्यार्थ्याचं वर्ष जाणार नाही आणि त्याला त्रास नाही होणार अशा प्रकारची काळजी घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे. राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल अजून? राज्य सरकार एकदम भांबावलेलं आहे, त्यांना काय भूमिकाच नाही. आपण बघितलं की प्रवीण दरेकरांनी कशा पद्धतीनं त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि सरकारसमोर सुवर्ण एक निश्चितच मोठं आव्हान आहे आता एमपीएससी परीक्षांचं. पण बघूयात एमपीएससी परीक्षांवरून रणकंद नेमकं का सुरू आहे, नेमके मुद्दे काय आहेत आणि कशामुळे हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. तर 11 ऑक्टोबरला एमपीएससीची परीक्षा आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत एमपीएससीची परीक्षा स्थगित करण्याची मागणी होतीये. मराठा समाजाचा विरोध डावलून परीक्षा न घेण्याचा इशारा देण्यात आलाय. एमपीएससी परीक्षा रेटली तर सेंटर बंद पाडू असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेला आहे. कोरोनामुळे काही परीक्षार्थींवर उपचारही सुरू आहेत, मग ते परीक्षा कशी देणार असा सुद्धा प्रश्न त्यांनी काल उपस्थित केला होता. कोरोनाग्रस्त परीक्षार्थींची जबाबदारी मग राज्य सरकार घेणार आहे का असा सवाल काल खासदार संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित केलाय आणि त्यानंतर सगळ्या वादाला सुरुवात झालीय. पण याच संदर्भात आपण बघणार आहोत मराठा मोर्चेकरांच्या आरक्षणासंदर्भात नेमक्या मागण्या काय आहेत. मराठा समाजाला 16% आरक्षण अपेक्षित आहे, त्यांना ते आरक्षण 16% हवं आहे. शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात त्यांना आरक्षण हवं आहे. अधिसूचनेनुसार केवळ उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं अशी आणखीन एक मागणी या मराठा आरक्षणातली आहे. आपण बघतोय मराठा आरक्षणातले महत्वाचे मुद्दे आणि विशेष प्रवर्ग बनवून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी देखील त्यांची मागणी आहे. तर मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला हिरवा कंदील दिला गेलेला आहे. मराठा समाजातील राज्यातली संख्या 32% आहे. प्रशासकीय सेवेमध्ये मराठ्यांचं प्रमाण हे केवळ 6.92% इतकं आहे आणि मराठा समाजातील केवळ 4.30% हे उच्च शिक्षित आहेत. मराठा समाजापैकी 76.86% हा वर्ग शेतकरी वर्ग आहे.
हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. मराठा आरक्षणासंदर्भातले परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत आणि किती विद्यार्थी त्यासाठी अपियर होणार आहेत, बसणार आहेत, त्या एमपीएससी परीक्षेचा वाद काय, तर 11 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर आपण मुद्दा बघतोय की 200 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. जवळपास 2 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्य सेवेची पूर्व परीक्षा यापूर्वी 2 वेळा पुढे ढकलण्यात आलेली होती. ही सगळी पार्श्वभूमी एमपीएससी परीक्षेसंदर्भातली. 11 तारखेला ही परीक्षा नियोजित आहे आणि ती त्यावेळी व्हावी अशी काहींचं म्हणणं आहे, तर मराठा समाजाच्या सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की ही परीक्षा होऊ नये. आणि या संदर्भात आपण काही तज्ज्ञांशी देखील चर्चा करणार असून, सोना वेगवेगळ्या आपण क्षेत्रातले मान्यवर असतील किंवा नेमकं तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे जाणून घेतोय. पण आपण या बुलेटिनमध्ये सुरुवातीला चर्चा करणार आहोत नाशिकहून ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे सर आता आपल्या सोबत आहेत. तुमचं देखील स्टुडिओमध्ये आणि या चर्चेमध्ये स्वागत. आणि नागपूर विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव डॉक्टर प्रशांत मोहिते देखील आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर श्रावण देवरेंकडे आपण सुरुवातीला जातोय. श्रावण देवरे, आपण एकीकडे बघतोय ही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, एमपीएससी परीक्षांचा सगळा घोळ आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर काय? हे बघा, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने उद्धव ठाकरे साहेबांना राजे म्हणून निवडून दिलेला आहे. ते लोकशाहीतले राजे आहेत, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री. त्यांनी जर निर्णय घेतला परीक्षा घ्यायच्या तर परीक्षा झाल्याच पाहिजेत. हे दुसरे कोण राजे लावून गेले की परीक्षा व्हायला नाही पाहिजे असं सांगणारे? माझं असं म्हणणं आहे की आपण लोकशाहीमध्ये राहतो, आपण राजेशाहीमध्ये राहत नाही, आपण सरंजामशाहीमध्ये राहत नाही, आपण लोकशाहीत राहतो. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये जर एमपीएससी परीक्षा, यूपीएससी परीक्षा किंवा नोकर भरती हे जर आपल्याला नियमाप्रमाणे जर ठरलेलं असेल तर त्याप्रमाणे ते व्हायला पाहिजेत. मुठभर लोक केवळ आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही दुसऱ्यांनाही मिळू देणार नाहीत अशी भूमिका जे घेणारे लोक आहेत हे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आहेत, ते लोकशाही प्रवृत्तीचे नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये काही 2-4% मराठाच राहतात का? फक्त महाराष्ट्रामध्ये दलित राहतात, आदिवासी राहतात, ओबीसी राहतात, मुस्लिम राहतात, राहतात, त्यांना परीक्षा देण्याचा अधिकार नाही का? त्यांना नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही का? या 2-4% लोकांना मिळत नाही म्हणून काय बाकी सगळ्यांना? आणि मला एक सांगा की ओपन मध्ये मराठा समाज आहेस ना, तर ओपन मधल्या मराठा समाजाच्या मुलांवर पण अन्याय होईल ना जर परीक्षा नाही होऊ दिल्या किंवा नोकर भरती नाही होऊ दिली. तर यांना हे बघा, यांना मराठा आरक्षणाशी काही देणं नाही, यांना महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणायचं आहे आणि महाराष्ट्र सरकार पाडायचं आहे. यांचे आतापर्यंतचे खूप प्रयत्न झालेत महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी, रात्री, पहाटे, दिवसा, दुपारी हे सगळे मुहूर्त त्यांचे टळलेत आणि ते मुहूर्तांवर सरकार नाही पडलं. आता हे मराठा आरक्षणाच्या मुहूर्तावर सरकार पाडायचं यांचं मनोगत आहे आणि मराठा आरक्षणावरून हे सरकार पाडायचं असा यांचा मुख्य उद्देश आहे. मराठा आरक्षणाशी या लोकांना काही देणं घेणं नाही. यांना पुन्हा फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि हे सगळं राजकीय चाललेलं आहे. श्रावणजी, अत्यंत रोखठोक भूमिका तुम्ही तुमची मांडली आहे. परत एकदा तुमच्याकडे येतो, मात्र डॉक्टर प्रशांत मोहिते सुद्धा आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रशांत, जो सरांनी मुद्दा मांडला श्रावण सरांनी, तोच मुद्दा घेऊन आपल्याकडे येते. हा मराठा प्रवर्गातला विद्यार्थी, हा ओबीसी प्रवर्गातला विद्यार्थी, सरसकट विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. परीक्षा झाली तरी, परीक्षा नाही झाली तरी, जे राजकारण आत्ता आपण बघतो आहोत या प्रश्नाच्या अनुषंगाने, काय तुमचं म्हणणं आहे? हे बघा, सर्वप्रथम मला एक गोष्ट कळते की मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. आरक्षणाची सध्याची परिस्थिती पाहता ती न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे आरक्षण मागणे हा एक वेगळा विषय. आरक्षणाच्या अनुषंगाने जे काही आंदोलनं करायचं तो एक वेगळा विषय बनतो. परंतु मी या स्पष्ट मताचा आहे की जी काही मागणी समोर आली आहे MPSC परीक्षेच्या माध्यमातून, ती मागणी ही समोर आली आहे की परीक्षा पुढे ढकला, परीक्षा रद्द करा, ही मागणी आलेली नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा आहे की यापूर्वी 2 परीक्षा का पोस्टपोन झाल्या त्याचीसुद्धा कारण मीमांसा शोधली पाहिजे. मराठा समाज ज्यावेळेस आरक्षणाची भूमिका मांडली आणि 58 मुकमोर्चे निघाले, त्यावेळेस मराठा समाजाचं एकच ब्रीदवाक्य होतं, आम्हाला आरक्षण पाहिजे. ते देत असताना तुम्ही कोणाचंही आरक्षण कमी करू नका किंवा कोणाच्या ताटातलं आम्हाला देऊ नका, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. त्यामुळे मराठा समाज हा पूर्वीपासूनच नाही, या 58 मोर्चाच्या आंदोलनापासूनच नाही, तर मराठा समाज हा नेहमी सर्व समाजाला
घेऊन चालणारा सर्वसमावेशक 1902 पासून या देशामध्ये जर सगळ्यात पहिले आरक्षण जर कोणी घोषणा केली असेल छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये, त्यामुळे मराठा समाज सर्व समाजाला घेऊन चालणारा समाज आहे. तो कोणावरही तो अन्याय करणार नाही. अन्याय करणे ही त्याची प्रवृत्ती नाही, परंतु तो स्वतःवरही अन्याय सहन करत नाही ही देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की ज्या पद्धतीने 2 वेळा तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या त्याची कारण मीमांसा शोधा. यावेळेस मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं असतं तर काय परिस्थिती राहिली असती याचा देखील आपण विचार करा. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे, न्यायप्रविष्ट झाल्यामुळे काय परिस्थिती बनली त्याचा देखील अभ्यास करा. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून मराठा समाज काय बोलत आहे. मराठा समाज हेच बोलत आहे की परीक्षा पुढे ढकला, परीक्षा घेऊ नका हे म्हणत नाही आहे, परीक्षा रद्द करा हे म्हणत नाही आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून शासनाने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला जे काही न्याय आहे ते न्याय द्यावं, एवढीच आपल्या माध्यमातून मी मागणी करीत आहे. अगदी खरं आहे प्रशांत मोहिते, तुमच्याकडे देखील पुन्हा एकदा येणार आहोत आणि श्रावण देवरे सर देखील आता आपल्या सोबत आहेत. पण 200 जागांसाठी 2 लाख विद्यार्थ्यांचा जीव या कोरोना काळात का धोक्यात घालताय असा मुद्दा मांडलाय मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी. त्यांनी सरकारला हा सवाल केलाय, आरक्षण स्थगिती उठल्याशिवाय परीक्षेचा अट्टाहा सत्ता कशासाठी असा मुद्दा आता त्यांनी उपस्थित केला. आणि विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्याचा मुद्दा का प्रलंबित आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे हे निर्णय उशिरा होत आहेत असं देखील राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलंय. बघूया कोणकोणते मुद्दे मांडलेत. का तुम्हाला असं वाटतंय की ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली पाहिजे? 7 एप्रिल 2020 महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने एक सर्क्युलर काढलं होतं आणि त्या सर्क्युलरमध्ये कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर 2,61,000 विद्यार्थ्यांची जी परीक्षा घेणं हे अवघड होईल अशा अँगलनी त्यांनी ती पुढे ढकलली होती. आत्ता राज्यामध्ये कोविडचा पेशंट सापडण्यामध्ये 100 मध्ये 20 पेशंट सापडत आहेत. राज्यात 144 कलम लागू आहे. अशा परिस्थितीमध्ये जागा फक्त 200 भरायच्या आहेत. ती पण ही पूर्वपरीक्षा आहे आणि 2,61,000 विद्यार्थी ज्यावर सगळीकडे बसणार तर ते विद्यार्थी आणि त्याच्यावर परीक्षा घेण्यासाठी लागणारी यंत्रणा ही फक्त 200 जागांसाठी करताय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर एक सर्क्युलर काढलं की प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये फक्त 50% उपस्थिती लावायची. मग तुम्ही उपलब्ध असलेली यंत्रणा 50% वापरताय आणि 200 लोकांसाठी 2,61,000 लोक तुम्ही शहरात आणताय. हे कुठंतरी पार्श्वभूमी आहे आणि याला मराठा आरक्षणाची स्थगिती आल्यानंतर लगेच जो स्पीड आला आहे त्याच्यामध्ये कोरोनाचा मुद्दा मांडला तो महत्त्वाचा आहे. पण अशा वातावरणात सुद्धा UPSC ची परीक्षा झालेली आहे किंवा विद्यापीठांच्या परीक्षा ज्या आहेत काही ऑनलाईन ऑफलाईन या देखील होत आहे. शेवटी परीक्षेला पर्याय नाही आहे. मला सांगा की इतरही विद्यार्थी आहेत त्यांनाही असं वाटतंय की आम्हाला तुम्ही का वेटेस धरताय किंवा काही विद्यार्थ्यांना असं सुरू आहे की परीक्षा होऊ द्या मात्र निकाल राखून ठेवा. काय पर्याय असू शकतात? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की खुल्या प्रवर्गाला 38 वय आणि मागासवर्गीयांना 43 वयाचं बेनिफिट आहे. ज्या मुलांनी फॉर्म ज्या दिवशी भरला त्या दिवशीची डेट MPSC धरतं. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या स्थगितीनंतर जर ही स्थगिती उठली नाही तर ह्या मुलांचं 38 ते 43 काय करणार? ते वयोमर्यादा राज्य शासन आजही वाढवू शकतं पण ते वाढवायला तयार नाहीत. नंबर एक. ह्याच्यामध्ये आदिसंख्या पदं तयार करता येतात ती पण ते करायला तयार नाहीत. आणि तिसरी गोष्ट, जर 200 जागांमध्ये तुम्ही आम्हाला सांगता की एका बाजूला तुम्ही EWS मध्ये जा तर EWS मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे राज्य शासनाने गांभीर्याने ही परीक्षा थोडीशी पुढं ढकलावी आणि 38 आणि 43 गॅपमध्ये जे हजारो विद्यार्थी आहेत त्यांचं काय करणार आहे किंवा PSIच्या बाबतीत 31 आणि 34 हा गॅप आहे तर ह्याच्यामध्ये हजारो मुलं परीक्षेचा फॉर्म भरून बाद होत आहेत. त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाला निर्णय लगेच घेता येतोय पण ते करायचं नाही आणि मुलांमध्ये अस्वस्थता निर्माण करायची म्हणून त्याला विरोध आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि याच्यामध्ये राजकारण आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. आज बैठक होते, या बैठकीकडून आपल्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे? याचा प्रॉब्लेम काय आला आहे, 3 पक्षांच्या नेतृत्वाची दिशा प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळी दिसायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या सरकारकडनं जो निर्णय आम्हाला फास्टली पाहिजे तो व्हायला तयार नाही. आमचं म्हणजे जे सरकारच्या हातात आहे ते ताबडतोब सोडवा. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांच्याशी आपण बोलत होतो आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत होतो. मान्यवर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीही बोलणार आहोत. या वृत्तमालिकेमध्ये आपण पाठपुरावा करतो आहोत तो MPSC परीक्षांसंदर्भात जी काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याविषयी एक छोटा ब्रेक लगेच भेटू. पहा फक्त News18 लोकमत.
लक्ष्मण, तिथल्या प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे? एकीकडे आपण बघतोय हा मुद्दा प्रचंड तापलेला आहे, नाशिककरांचं नेमकं काय म्हणणं आहे? आपल्यासोबत काही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पदाधिकारी देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या याबाबत नेमक्या काय भावना आहे? खरं तर या समाजातल्या तरुणांचं काही नुकसान या सर्व परीक्षा रद्द झाल्यामुळे होणार आहे का? याच्याबद्दलही त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय भूमिका असणार आहे आणि कशा प्रकारे सरकारने ही पावलं उचलायला हवी? राज्य सरकारने जो जी आर काढला त्या जी आरमध्येच मराठा आरक्षणाचा उल्लेख आहे. आज ECBC मधून अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपले अर्ज भरलेले आहेत. असं असताना मला सांगा, आज संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांमध्ये की नक्की ECBC मधून ओपनमध्ये आपण आहोत, नक्की आपण कुठून परीक्षा द्यायची? दुसऱ्या बाजूला कोरोनासारखी महामारी पसरली असताना 200 जागांसाठी 2 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी येणार आहेत. मग उद्या जर ही कोरोना महामारी वाढली त्याला जाऊ द्या सरकार असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपतींनी जो आदेश दिला की कुठल्याही परिस्थिती रद्द या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्यात याव्यात, तर आमची मागणी जे छत्रपतींनी जे एकदम वाक्य काढलं त्या वाक्य जर सरकार ठाम राहिलं नाही तर मला असं वाटतं भविष्यामध्ये हे जे केंद्र आहे ते आम्ही उधळल्याशिवाय राहणार नाही. केंद्र उधळण्याचा इशारा दिला जातोय, तुमची काय भूमिका असणार आहे जर परीक्षा झाल्या किंवा परीक्षा व्हाव्या किंवा नाही? एक तर सर्वप्रथम परीक्षा व्हाव्यात हा आमचा जरी आग्रह असला, परंतु परीक्षा मराठा समाजाला डावलून जर होत असतील तर आम्हाला त्याला विरोधच आहे, कारण यामध्ये नुकसान सर्व समाजाचे आहे. सरकारने याची दखल घ्यावी. आम्ही मराठा समाज म्हणून आमची भूमिका मांडत नाही, परंतु जे होत करू विद्यार्थी आहे सर्व समाजामधले, मराठा समाजाला डावलून जर तुम्ही परीक्षा घेत असतील तर आम्हाला त्याला विरोध असेल, परंतु तुम्ही सर्वच विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. कोरोनाची महामारी फार भयानक चाललेली आहे, या परीक्षा जर पुढ्या काळासाठी जर ढकलल्या तर काही फरक पडणार नाही. कालच छत्रपती राजेंनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे का या परीक्षा तुम्ही पुढे ढकलाव्यात, आणि हीच विनंती आमची तुमच्या राज्य सरकारला आहे. जर तुम्ही तसं करत नसाल, आडमुठेपणाने जर तुम्ही परीक्षा घेत असाल तर मराठा क्रांती मोर्चा तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय अशा प्रकारे इशारा दिला जातोय. खरं तर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं आणि जे MPSC ची परीक्षा निघाली त्यामध्येही फॉर्ममध्ये देखील एक विशेष क्लॉज होता आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते आणि त्यामुळे हा समाज आक्रमक अधिक झाला. निश्चितच, कारण गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने ज्या पद्धतीनं मराठा समाज आंदोलन करतोय तो भारतीय संविधानाच्या चौकटीतच आंदोलन करतोय. कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा कुठल्याही प्रकारचा असलेला कायदा सुव्यवस्थेचा कधी मराठा समाजाने भंग केला नाही. अत्यंत शांतपणे लोकशाही मार्गाने आपली भूमिका तो मांडतोय. अशा वेळेस सुप्रीम कोर्टाने लोकशाहीमध्ये जेव्हा एवढा मोठा असलेला जनसमुदाय आपलं दुःख मांडतोय आणि न्यायाची अपेक्षा करतोय तेव्हा त्यांना न्याय देण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि न्याय जर उशिरा देत असाल तर निश्चितच याच्यामध्ये कलह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं नोटिफिकेशन काढलेलं आहे सरकारने की ह्या परीक्षा व्हाव्यात, आणि जर त्याच्यात असं नमूद असेल की मराठा समाजाला मिळालेलं जे आरक्षण आहे ते त्याच्यामध्ये अंतर्भूत करावं आणि ते डावलून जर सरकार असं करणार असेल तर हे अन्यायकारक आहे, हे संतापजनक आहे आणि त्याचा आम्ही निश्चितच निषेध करतोय. आपण बघतोय अशा प्रकारे मराठा संघटना, मराठा पदाधिकारी यांची भूमिका जी आहे ती आक्रमक आहे. खरं तर ज्या वेळेला या परीक्षांचा जाहिराती निघाल्या त्याच वेळेला यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही जागा देण्यात आल्या होत्या आणि त्याच जागांनुसार त्याच नियमानुसार या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. मग उद्या हे विद्यार्थी जर या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले तर त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न विचारून ह्या परीक्षा पुढे ढकलण्याची भूमिका खरं तर या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. मात्र सरकारच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे का, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं होणार आहे का, असे अनेक प्रश्न या संघटनांकडून विचारले जाते आणि त्याचमुळे या संघटना ज्या आहे त्या आक्रमकपणे आपल्याला या ठिकाणची पावलं उचलताना दिसत आहे. नक्की. लक्ष्मण घाटो नाशिकहून आपल्या सोबत होते, जे तिथले मराठा समन्वयक आहेत किंवा काही विद्यार्थी असतील त्यांच्याशीही संवाद साधला. आपल्याबरोबर श्रावण देवरे सर आणि डॉक्टर प्रशांत मोहिते सुद्धा सहभागी आहेत या चर्चेमध्ये. लक्ष्मण घाटोळ यांनी जो संवाद साधला त्यातून आलेला एक मुद्दा जो मी श्रावण सरांकडे घेऊन जाते. श्रावण सर, सरकारची जी भूमिका आहे किंवा सरकारने जो काही विलंब केलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आणि सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. नाही, सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणजे बघा, SC मुलं आहेत, ST मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, मुस्लिम मुलं आहेत, सगळे आणि मराठा समाजाचं मुलं ओपन मधून सुद्धा आहेत ना, त्यांचं नुकसान होत नाही का जर परीक्षा पुढे ढकलली तर? आणि मला सांगा, हे कोरोना कोरोना सांगतात, हे शेकडोच्या संख्येने एकत्र जमतात, आंदोलन करतात, यांना कोरोना होत नाही. आणि ज्या परीक्षा अगदी नियमानुसार परीक्षा होत आहेत, सोशल डिस्टन्सिंग ठेवून या सगळ्या परीक्षा नियमाप्रमाणे होत आहेत, त्यांना कोरोना होण्याच्या कुठलाही संभावना नाही आहे. आणि हे एकत्र येऊन गर्दी करून आंदोलन करतात, यांना कोरोना होत नाही तर त्या विद्यार्थ्यांना कसं काय कोरोना होईल? ते तर सगळे नियम पाडून परीक्षा देणार आहेत आणि हे सगळे नियम तोडून आंदोलन करत आहेत, यांना कोरोना होत नाही, यांना कोरोनाची भीती नाही तर त्या मुलांना कसं काय कोरोना होईल? तर हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
हे 2-4% मराठा जर सोडले तर बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका. मुलांचं जर वय बाद झालं आणि ते नोकरीपासून जर वंचित झाले तर या पापाला दोषी कोण, हे पाप कोण भरेल? लक्षात ठेवा, एक तर आधीच खूप बेकारी आहे जनतेमध्ये, नोकऱ्या नाहीत पोरांना, कोरोनामुळे लोक उपाशी मरत आहेत, ते कसं तरी नोकऱ्या मिळून आपलं रोजीरोटी चालवतील. तिथंही आपले 2-4% लोक मध्ये खोडा घालतायत आणि यांना मराठा आरक्षणाशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त उद्धव ठाकरे सरकार पाडायचं आहे आणि फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, जेणेकरून फडणवीस साहेब सुप्रीम कोर्टात जातील आणि आपलं आरक्षण घेऊन येतील, असा भोडा भाबडा समज या मराठा समाजाचा कोणीतरी करून दिलेला आहे. तर कृपा करून लोकशाही पद्धतीने राज्य चालू द्या. एमपीएससी युपीएससी परीक्षा असतील, नोकर भरती असेल, ती एसटीची नोकर भरती बंद पाडलेली ती पण ताबडतोब सुरू करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा दिलासा मिळू द्या. लक्षात घ्या, तुमच्या 2-4% साठी महाराष्ट्र टप्प करू नका. आणि तुमची लढाई सुप्रीम कोर्टात आहे हो, इथं महाराष्ट्रात कशाला लढतायत तुम्ही? जाऊन काय तिथं सुप्रीम कोर्टात काय लढायचं, तिथं लढा ना. महाराष्ट्र शासनामुळे काय स्टे आलेला आहे का तो? महाराष्ट्र शासनामुळे स्टे आला आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. श्रावण सर, अजून एक मुद्दा, डॉक्टर मोहिते यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावरही आपण भाष्य करावं की या आधी दोनदा ज्या पुढे ढकलण्यात आल्या एमपीएससीच्या परीक्षा त्या का ढकलल्या गेल्या यावर सुद्धा विचार व्हायला पाहिजे. नाही नाही, बघा, त्या परीक्षा ढकलल्या गेल्या असतील काही दबावाच्या कारणास्तव ढकलल्या गेल्या असतील, परंतु आता लोकांचा संयम संपलेला आहे. लोकांना रोजीरोटी पाहिजे आहे, लोकांना नोकऱ्या पाहिजे आहेत आणि लोकांचा संयम तुटण्याचा तुम्ही वाट बघू नका. लक्षात घ्या, इथे 2-4% मराठा सोडले तर बाकी सगळी आम जनता आहे ना, एससी आहेत, एसटी आहेत, ओबीसी आहेत, मुस्लिम आहेत, सगळे ओपन मधून सुद्धा मराठा आहेत. आणि जे मराठा कुणबी एक म्हणतात ते कुणबी लोक जे आहेत, ते कुणबी पोरं जे आहेत, ते ओबीसी मधून आहेत ना, त्यांच्यावर पण अन्याय होतोय ना. म्हणजे तुम्ही 2-4% मराठ्यांसाठी त्या 25% कुणब्यांवर सुद्धा तुम्ही अन्याय करतायत की ज्यांना तुम्ही मराठा कुणबी एक म्हणतात. तर हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. आणि हे बघा, आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो, कुणी एखाद्या राजाने काहीतरी तथाकथित राजाने आदेश दिला म्हणून काही असं होऊ नये. त्यांचं डिपॉझिट जप्त केलेलं आहे जनतेने. आमचे खरे राजे जे आहेत ते उद्धव ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत, जे लोकशाही पद्धतीने निवडणुकीतून निवडून आलेले राजे आहेत. त्यांचंच चाललं पाहिजे इथं महाराष्ट्रामध्ये. ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे असे लोक स्वतःला राजे म्हणत असतील. म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नामध्ये राजशाहीचा वापर होतोय असाच आरोप होताना दिसतोय सोनाय सगळ्या चर्चेमध्ये. आणि आपले प्रतिनिधी संजय शेंडे देखील आता आपल्यासोबत यानंतर असणार आहेत. आमचे प्रतिनिधींसोबत देखील तिथल्या मराठा मोर्चाच्या समन्वयकांचं किंवा तिथल्या तज्ज्ञांचं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त News18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एक महत्वाची बातमी येते. आणि ती बातमी अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 69 जणांना आता क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात यासंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. 25,000 कोटींच्या कथित घोटाळ्यात ही क्लीन चीट मिळालेली आहे. पण पोलिसांनी तरी क्लीन चीट दिलेली असली तरी ईडीनं आक्षेप घेतला आहे असं कळतं. आणि यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, म्हणजे एकीकडे क्लीन चीट दिली असली तरी ईडीचा आक्षेप कायम आहे, त्याच्यामुळे आणखीन एक मोठी अडचण समोर. नक्कीच रेणुका, जवळपास 3 वर्षापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हा गुन्हा जो आहे तो एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखला होता आणि त्याचा तपास युती सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी सुरू होता. जवळपास निवडणुकीच्या पूर्वीच या संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो तयार झाल्याची माहिती समोर येते. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महाआघाडी सरकार आहे, अशा परिस्थितीमध्ये हा क्लोजर रिपोर्ट समोर येणं नक्कीच कुठेतरी विरोधकांसाठी एक मोठी गोष्ट या ठिकाणी राहणार आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते या घोटाळ्यात सामील आहेत, त्यामुळे आरोप करणं हे भाजपला आणखी सोपं होणार आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर काल आर्थिक गुन्हे शाखेनं या संदर्भातला एक क्लोजर रिपोर्ट दिला आहे. यामध्ये स्पष्ट केलं आहे की या आर्थिक घोटाळ्यामध्ये कुठलीही बाब जी आहे ती समोर आलेली नाही आणि हा संपूर्ण जो खटला आहे तो दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे हा क्लोजर रिपोर्ट देण्यात येत असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्कीच कुठेतरी हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना दिलासा असला तरी ईडीने मात्र या संदर्भात अजून कुठलीही भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ग्रंथालय, सगळं महाराष्ट्रभरातलं जे ग्रंथालय आहे त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की ग्रंथालयं सुरू हवीत, त्यासाठी त्या सगळ्यांची टीम कृष्णकुंज
इथं राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेली आहे. राज ठाकरेंची भेट घेतली जाते आहे. त्यांच्याकडे आपलं म्हणणं ग्रंथालयाचे सगळे प्रतिनिधी मांडत आहेत. ग्रंथालय सुद्धा सुरू व्हावीत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्याकरता आपलं म्हणणं मांडण्यासाठी हे सगळेजण कृष्णकुंजवर आलेले आहेत. मूर्तिकार संघटनेनं देखील याआधी आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंकडे ही दाद मागण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर आता ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक देखील आता राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर भेट घेण्यासाठी आणि आता ग्रंथालय देखील सुरू करावीत या मागणीसाठी आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी सध्या ते पोहोचलेले आहेत. मुंबईतली ही बातमी आपण आता सुरू अर्थात मुंबईतली ही महत्वाची बातमी होती आणि जसं तू म्हणालीस की काल मूर्तिकारांनी भेट दिलेली होती राज ठाकरेंना आणि आपल्या व्यथा मांडल्या होत्या. आज आता हे सगळे ग्रंथालयाचे प्रतिनिधी पोहोचलेले आहेत. आता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडे. त्यांच्याकडे काही त्यांच्या सोबत काही मराठा समन्वयक आहेत, काही अजून मंडळी आहेत, स्थानिक प्रतिनिधी आहेत. बोलणार आहोत संजय, काय परिस्थिती? अगदी दोन दिवसांनी म्हणजे एमपीएससी परीक्षा आहेत आणि त्यावेळेला हा सगळा परीक्षा घ्यायच्या की नाही हा गोंधळ सुरू झालेला आहे, काय सांगाल? सुवर्ण, निश्चितच मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे न्यायालयात न्यायालयीन लढाई लढत असतानाच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा अगदी 11 तारखेला म्हणजे 3 दिवसावर येऊन ठेपलेली असताना आता त्या परीक्षा ज्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी खुद्द उदयनराजेंनी केलेली आहे. सोबत काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलेली आहे. माझ्यासोबत अमरावती शहरातून काही विद्यार्थी आहेत, काही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं की त्यांना या परीक्षेबद्दल काय वाटते, मला सांगा. परीक्षा पुढे ढकलावं अशी मागणी होतं, तुम्हाला काय वाटतं? सर, कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलायला नको, कारण का आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि जर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता मीटिंगमध्ये जर परीक्षा पुढे ढकलल्या तर आमचं खूप नुकसान होणार आहे. पूर्ण अभ्यास आमचा तयार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकरणात राजकारण व्हायला नको आणि आमची अशीच इच्छा आहे की ही जी 11 तारखेला जी परीक्षा होणार आहे ही नक्की व्हायला हवी आणि ही परीक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. ही परीक्षा व्हायला तर अशी मागणी आहे. तुला काय वाटतं नेमकं? मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे, परंतु यावेळी ही मागणी मला तरी उचित वाटत नाही, कारण की आता जर म्हटलं तर आम्ही जवळपास 3-4 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्याचप्रमाणे जर एम पी एस सीचा कालावधी म्हटला तर जवळपास पूर्ण मेन्स इंटरव्ह्यूचा कालावधी 2 वर्षाचा लागतो आणि जर आता प्रीत जर झाली नाही तर हा कालावधी जो टप्प्यानुसार पूर्ण होतो तो होणार नाही आणि त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचं जी वयोमर्यादा आहे ते कुठेतरी कमी होणार. त्याचबरोबर जे विद्यार्थी खूप दिवसापासून अभ्यास करत आहेत ते आताही कोरोना काळात सुद्धा अमरावतीसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी रूम करून राहत आहे, तिथं अभ्यास करत आहे आणि साहजिकच त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. ज्याप्रमाणे आयोगाच्या डेट जाहीर केल्या जातात त्याप्रमाणे विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करतो आणि त्याचबरोबर त्याच अनुषंगाने आपला अभ्यासाचा जोरसुद्धा वाढवतो आणि एक्झामसाठी प्रिपेअर करतो आणि स्वतःसुद्धा प्रिपेअर होतो आणि त्यामुळे आताच्या एक्झामच्या ज्या डेट आलेल्या आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. आताचे जे ते डेट आहे ते डेट वाढवण्यात येऊन असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? मी प्रदीप दादाराजी वानखडे. मी एक्झामसाठी या ठिकाणी आलेलो आहो. 2 दिवस झाले, कारण की मला माहिती आहे कोरोनाचा काळ आहे, एक्झाम कधी आपल्याला बस चालू आहे नाही चालू आहे, बस मिळणार नाही मिळणार, नेमकं करायचं तरी काय? या कोरोनामध्ये मागच्या वेळेस यांसारखी एक्झाम होणार होत्या, समोर गेल्या एक्झाम डेट पाहिल्या. आमचं खेडेगाव, निमखेडा बाजार गाव, या गावामध्ये ना नेटचं सुविधा, ते जिओच वायफाय घेतलं ते पण चालत नव्हतं. मग नेमकं आम्हाला समजलं तरी कसं? आता मी इथे आलो, माझ्याच मुलं म्हणजे माझे जे काही गावातले विद्यार्थी आहे मुलं आहे ते अजूनपर्यंत येऊ शकले नाहीत. धारणी गाव आहे, त्या मुलांना कसं समजून एक्झाम होणार की नाही होणार? आणि व्हायची असेल एक्झाम तर ते मुलं एकाच दिवसा अगोदर लागते, कारण धारणी जर इथून विचार केला तर तुम्ही 200-150 किलोमीटर अंतर आहे. तर मग नेमकं करायचं कसं? त्यांनी जर इथं यायचं झालं तर पहिल्या दिवशी यावं लागेल आणि आज जर विचार केला तर एमपीएससी येऊन ठेवलेली आहे 3 दिवसावर. नेमकं करायचं तरी काय? आमचं एवढं या ठिकाणी गोंधळ झाला आहे, अभ्यास झालेला आहे, सर्व गोष्टी तयार आहे, पण मानसिक ताण या ठिकाणी वाढलेला आहे. मानसिक ताण एवढा वाढला आहे की आता नेमकं असं करावं की अभ्यास करावं की एक्झाम काढावं की ते सेंटरला जाऊ की सेंटर कोणतं मिळेल, आणखीन पडलं काय, कोरोनात अन्य समोर जाईन का? तसेच कोरोनाचे एवढा विषय चालू आहे की तो अभ्यास करून देत शाळा कॉलेज बंद आहे, इकडे अभ्यासिका बंद आहेत. अभ्यास नेमकं करायचं तरी काय? गावात करतो तर गावात अभ्यास होत नाही, कोणी म्हणते कुठेही होत असेल अभ्यास, अरे कसा होतो? वेळेवर व्हावं अशी तुमची मागणी आहे का? माझी मागणी परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजे, परीक्षा झालीच पाहिजे. आमचं आरक्षणाला कुठलाही विरोध नाही. आरक्षण तुम्ही हे एक्झाम झाल्यानंतर आरक्षणच्या वेळेस रिझल्ट निश्चितच. मला सांग उज्ज्वल, तुला काय वाटते नेमकं? परीक्षा हे कारण दिलं जात आहे की कोरोनाच्या काळामुळे परीक्षा लांबवावी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तुला काय वाटतं?
गेल्या 6 महिन्यापासून एमपीएससीची परीक्षा ही लांबणीवर चाललेली आहे आणि जर आता विचार केला आपण तर 6 महिन्यात कोरोनाच्या काळात एकही स्पर्धा परीक्षा झालेली नाही आहे. एवढा बेरोजगार एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि विद्यार्थी आता अभ्यास करून करून म्हणजे परीक्षा द्यायच्या की अभ्यास किती अभ्यास करायचा मग परीक्षा केव्हा द्यायच्या. जेव्हापासून म्हणजे 6 महिने झाले परीक्षा लांबली हे जूनमध्ये परीक्षा होणं होती पण आता कोरोनाच्या काळात ही परीक्षा ही लांबलेली आहे. उदयनराजे भोसले हे म्हणतात की परीक्षा लांबा पण विद्यार्थ्यांचा अंत आता उदयनराजेंनी पाहू नये कारण की स्पर्धा परीक्षा तर पोरं देतील नाही आणि जर हे परीक्षा अजून लांबली तर मुलांच्या वयाचा जो लिमिटेशन आहे ते कुठंतरी कमी होत जाते म्हणून ही मुलांच्या वयाचा सुद्धा मुद्दा वाढत चाललेला आहे. मुलांचं वय जे आहे वय वाढत चाललेलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडून हतबल आणि संताप दोन्ही एकाच वेळी व्यक्त होत होतं. संभाजीराजे छत्रपती यांनी ही मागणी केलेली आहे पण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया स्पष्ट आहेत, रोखठोक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे आमचा अभ्यास झालेला आहे आणि परीक्षा वेळेतच व्हाव्यात. अगदी खरं. आणि या संदर्भात इतरही तज्ञांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर देखील आपण डॉक्टर प्रशांत मोहितेंकडे जाणार आहोत पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त News18 लोकमत. आपल्या सोबत आहे डॉक्टर प्रशांत मोहिते. तुम्ही जसं मागाशी मुद्दा मांडला होता तर विद्यार्थ्यांसंदर्भातला की एकीकडे परीक्षा पुढे ढकला असं म्हटलं जात आहे, रद्द करू नका असं त्यांनी म्हटलेलं नाही डॉक्टर संभाजीराजेंनी, पण एखादी परीक्षा ज्या रद्द होते किंवा पुढे ढकलते, जेव्हा तुम्ही देखील आधी या पातळीवर काम केलेलं आहे, एखादी परीक्षा जेव्हा रद्द होते तेव्हा किती मोठ्या प्रमाणात ताण एखाद्या यंत्रणेवर येत असतो याबद्दलही सांगा. हे बघा, मुळात या मुद्द्याचा जन्म कुठून झाला, परीक्षा पुढे ढकला या मुद्द्याचा जन्म कुठून झाला, हा पहिले संशोधनाचा विषय बनतो. जर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नसती तर हा मुद्दा जन्माला आला असता का, हा पहिला प्रश्न. याचं उत्तर निश्चितच आपण लोक नाही म्हणाल, म्हणजे परीक्षा झाली असती, यात काही शंका नाही. आता जर परीक्षा झाली असती, जर हा मुद्दा समजा स्थगितीचा नसता तर निश्चित परीक्षा झाली असती, हा पहिला. दुसरा मुद्दा त्यात असा आहे की मराठा समाजाला ही परीक्षा होऊ नये असं कुठंही वाटत नाही. परीक्षा व्हावी, फक्त पुढे ढकला. आता पुढे ढकलत असताना मला एक गोष्टीचं उत्तर द्या, आजची परिस्थिती आपण विचारात घेऊ, खरंच कोरोना संपलेला आहे का, आपल्या इथे रेल्वे सुरू झाल्या का, आपल्या इथे एसटी सुरू झाल्या का, सुरू आहेत सर्व, आपल्या इथे बाकी सगळे व्यवहार सुरू झालेले आहे का, आपल्या इथे देवळं सुरू झाली आहे का, निश्चित नाही. आणि अजून पुढं बोलतो काय, नर्सरीच्या ॲडमिशन सुरू झालेल्या आहेत, म्हणजे कुठंतरी आपल्याला कम्युनिटी स्प्रेडिंगची भीती आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहे. पण या मुद्द्याला आपण थोडंसं गौण ठेवू, हा मुद्दा आपण नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने थोडंसं बाजूला ठेवू. हे बाजूला ठेवत असताना मगाशी कोंढरे साहेबांनी एक चांगला मुद्दा समोर आणला आणि त्याचं मी समर्थन करतो. तसंच मी इतरांनी देवरे साहेबांनी जो मुद्दा आणला, देवरे साहेबांनी एक मुद्दा सांगितला की 4.30% उच्च शिक्षित मराठा समाजाच्या लोकांनी इतरांना वेठीस धरू नये. मान्य आहे, बिलकुल वेठीस धरायला नाही पाहिजे, पण मग इतरांनी 4.30% लोकांना वेठीस धरलं पाहिजे का, याचंही संशोधनात्मक उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे शासनाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही पुढे ढकला. सगळे विद्यार्थी तर असं म्हणताय की बिलकुल बिलकुल विद्यार्थी 11 तारखेला परीक्षा घोषित झाल्यानंतर आम्ही तशी तयारी 2 वर्षापासून करायला सुरुवात करतो आणि 2 दिवसाआधी जर आम्हाला सांगितलं जातं, सरसकट सगळे विद्यार्थी असं म्हणतायत की 2 दिवसाआधी जर आम्हाला असं सांगितलं जातं की परीक्षा आता पुढे ढकलणार तर आम्ही करायचं काय. हे बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे. मला सांगा, मराठा समाज परीक्षा पुढे ढकला असं म्हणत असताना रद्द करा असं म्हणत नाही आणि 2 वर्षा अगोदर सुद्धा 2 परीक्षा पोस्टपोन झाल्या आहेत. त्या कशासाठी झाल्या, त्यावेळेस कोरोना होता का, मग त्यावेळेस विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नव्हता का, याचं उत्तर काय आहे. आज तुम्ही 2 दिवसापूर्वी परीक्षा ढकला जर म्हणता आहेत तर 2 दिवसापूर्वी, अरे पण ही तर मागणी 8 दिवसापूर्वी झालेली आहे, 15 दिवसापूर्वी झालेली आहे, त्याचं काय, त्याचा त्या प्रश्नाचं उत्तर देते का. हा, यातून एक ॲमिकेबल मार्ग निश्चित काढायला पाहिजे की तो असा की विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. विद्यार्थी जसे 2 वर्ष विद्यार्थ्यांचे ज्या कोणाचे गेलेले आहेत, जी वयोमर्यादा ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षात क्रॉस केली
त्यांचं जे नुकसान झालं त्याची भरपाई होऊन राहिली का, त्याची भरपाईची मागणी होत आहे का? मग जर जी मागणी इथं झालेली आहे कोंडरे साहेबांच्या माध्यमातून की वयोमर्यादा वाढवा, काय अडचण आहे वयोमर्यादा वाढवण्यात? काहीच अडचण नाही आहे. सामाजिकदृष्ट्या सगळेच लोक त्यात समाविष्ट होतील आणि जे लोक या 2 वर्षामध्ये सुद्धा मागे पडलेले आहेत, जे वयोमर्यादामुळे जे बाद झाले ते लोक परत त्याच्यात सामील होतील. शासनान आपण फक्त राजकारणावर टीका करतोय, तीन पक्ष, अरे तीन पक्षाचं आम्हाला काही नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे आहे. मराठा समाजाचा जो खेळ चाललाय तो खेळ नको आहे. मराठा समाज कुठेही परीक्षा रद्द करा म्हणत नाही आहे. मराठा समाज कोणाचा आरक्षणातून वाटा मागत नाही आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी प्रत्येक वेळेस खेळवत ठेवलेला आहे. जे काही करायचं आहे, ही जी परीक्षा पुढे ढकलण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे, शासनावर कुठेतरी एक प्रेशर तयार झालं पाहिजे. शासनाने त्या प्रेशरच्या माध्यमातून अनेक मुद्दे आहेत आणि हे सगळे गुंतागुंतीचा मुद्दा असणार आहे, कारण लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच या चर्चेत आपण असेच सहभागी होत राहणार आहोत. डॉक्टर प्रशांत मोहिते, धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. आणि देवरे सर, तुमच्याकडे याच बुलेटिनमध्ये, पुढच्या बुलेटिनमध्ये माझे सहकारी देखील तुमची आणखीन मतं जाणून घेण्यासाठी येणार आहेत. पण आता या चर्चेत इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.